महाराष्ट्र शासन वन विभागाचे 33 कोटी वृक्ष लागवड अभियान अंतर्गत ग्रामपंचायत पाडळी बारव यांच्या वतीने आणि तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने वृक्ष लागवड अभियान राबवण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत पाडळीचे सरपंच व सर्व सभासद उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय आयवन न्यूजने. महाराष्ट्र शासन वन विभाग यांच्या वतीने 33 कोटी वृक्ष लागवडीचे या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व वृक्ष लागवड चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायत पाडळी बारव तसे तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान वेवदंडा जिल्हा रायगड प्रतिष्ठानच्या मार्फत आज कमीत कमी 3350 झाडांची वृक्षांची लागवड आज ग्रामपंचायत पाडळीची हद्दीमध्ये तुळजाई वस्ती या देवीला जाणारा तुळजाई वस्तीला जाणारा रोड आहे 3 किलोमीटर जवळपास दोन्ही दुतर्फा रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आज उपक्रम आज प्रतिष्ठानच्या मार्फत व ग्रामपंचायत पाडळीच्या मार्फत आज राबविण्यात आलेला आहे. त्यामध्ये झाडांमध्ये वड असेल चेंडू फळ असेल रेंट्री असेल चिंच असेल दुसरे झाडे असतील बांबू असतील अजून सीताफळाची झाडे या सर्व मिक्स वृक्षांची लागवड आज या ठिकाणी सकाळी 7:30 वाजल्यापासून सर्व स्त्री सदस्यांनी केलेली आहे. तसेच ग्रामपंचायत पाडळी बावचे सर्व सदस्य उपसरपंच सर्व सदस्य हजर आहेत. त्यांना मी सर्वांना धन्यवाद देतो सदस्यांना की आपण प्रतिष्ठानच्या मार्फत ही झाडांचं वृक्ष लागवड आपण चांगल्या प्रकारे व इथून पुढे संगोपनाची जबाबदारी आम्ही विनंतीपत्र आपल्या प्रतिष्ठानाला देणार आहोत. 8 दिवसापूर्वी आम्ही प्रतिष्ठानला एक पत्र दिलं होतं विनंतीपत्र की आमच्या ग्रामपंचायत पाडळी बारवमध्ये वृक्षाची लागवड करायची आहे. ते पत्राचे दखल घेऊन पुढं तिकडं प्रतिष्ठानच्या मार्फत तिकडून आदेश आल्यानंतर सर्व आदेश हा तालुक्यातील काही ठिकाणी त्यांच्या समर्थांच्या बैठकी आहेत त्याच्यामध्ये सद्गुरूंच्या बैठकीमध्ये आदेश देण्यात आला. त्यानुसार आज सकाळी 300 ते 400 लोक हे पाहतात आपण वरती डोंगरावर ते पद्मावतीपासून आज वृक्षाची दोन्ही दुतर्फा लागवड करण्यात आलेली आहे. सर्व प्रतिष्ठानच्या सदस्यांना मी धन्यवाद देतो ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आम्हाला जे मोलाचं सहकार्य केलं आहे त्याबद्दल ग्रामपंचायतीमध्ये आपले शतश आभार. गेल्या वर्षी पण आम्ही वृक्षाची लागवड केली त्यात नारळ असेल आंबा असेल असे कमीत कमी 800 वृक्ष आपण नारळ आणि आंबे लावले त्यापैकी प्रत्येकी घरटी आम्ही एक वृक्ष नारळ दिला त्याचं संगोपन त्या ग्रामस्थांनी प्रत्येकाने केलेलं. आज ती झाडं कमीत कमी 7 ते 8, 9, 10 फूट उंचीची झाडं झालेली आहे. संगोपन त्यांनी चांगल्या प्रकारे केलेले अशाच प्रकारचं संगोपन प्रत्येक ग्रामस्थांनी केलं तर वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणे होईल व पर्यावरणाचा ऱ्हास थांबेल. गेल्या वर्षीसुद्धा चांगल्या प्रकारे वृक्ष लागवड झाली ह्यावर्षीसुद्धा आम्ही 3350 झाडांची लागवड केलेली आहे आणि इथून पुढल्या भविष्य काळामध्ये असेच 12 ग्रामस्थांच्या वतीने सहकार्य व प्रतिष्ठानच्या वतीने सहकार्य राहील अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. ह्या ठिकाणी आज ग्रामपंचायत पाडळी बारवच्या माध्यमातून तुळजाबाई जाणारा रस्ता ह्या रस्त्याला दोन्ही बाजूनी जवळजवळ 3350 झाडं ग्रामपंचायतच्या वतीनं आणि धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहकार्यानं ह्या ठिकाणी आज लावण्यात आलेली आहे. असाच कार्यक्रम गेल्याही वर्षी ग्रामपंचायतीनं राबवला होता. ह्या पाडळीमध्ये आणि बारवमध्ये जवळजवळ आंबा आणि नारळ 1000 झाडं गेल्या वर्षी लावली होती त्याच्यातलं यावर्षी आम्ही पाहणी केली तर जवळजवळ 800 ते 850 झाडं जगलेली आहेत. ह्याही वर्षी ही ह्या ठिकाणी जी काय 3350 झाडं लावलीत यावर्षी आम्ही थोडंसं या झाडांसाठी याच्या संगोपनासाठी वेगळा उपक्रम ग्रामपंचायतच्या वतीनं राबवणार आहोत. ह्या ठिकाणी जी असणारी जी काही ठाकर वस्ती आहे यांना थोडीशी जबाबदारी वाढून देणार आहोत. जे ह्या ठिकाणी 4 वर्ष सतत झाडं 5 झाडं एक कुटुंब 5 झाडं जर जगवली तर ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांना योग्य अशा प्रकारे बक्षीससुद्धा देण्याचा आम्ही सर्वांच्या वतीनं प्रयत्न करणार आहोत. ही झाडं जास्तीत जास्त जगावीत असं
ग्रामस्थांना मी या ठिकाणी आवाहन करतो आणि ग्रामपंचायतच्या वतीनं आलेल्या सर्व धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचं ह्या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. असेच दरवर्षी आम्हाला येऊन सहकार्य करावं अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. आज मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामपंचायत पाडळी बारो यांच्या वतीने वृक्षारोपण करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. मोठ्या प्रमाणात लोकांनी या ठिकाणी सहभाग दाखवलेला आहे. त्याचप्रमाणे आज आपण पाहत आहे ज्या पद्धतीने पाणी पाऊस पडत नाही त्याचं मूळ कारण काय हे आपल्या लक्षात येतच असेल. त्याच्या माध्यमातून आज मी प्रत्येकाला असा संदेश देतो की प्रत्येकाने एकतरी झाड लावावं आणि ते जगवावं. त्याचं कारण असं की भविष्यामध्ये आपणच नाही तर आपल्या मुलांना, भविष्यातल्या पिढीला त्याचा फायदा होईल. आणि त्या माध्यमातून एक आपण नागरिक म्हणून तुम्ही तुमचा एक हक्क बजावा. त्याच्या माध्यमातून तुम्ही अजून तुमच्या जनते लोकांना असा संदेश द्या, सगळ्यांना सांगा की झाडे लावा आणि झाडे जगवा. एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.